श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक बेचाळीस पुन्हा प्रस्थान नर्मदा तिरी गाडी जरी गोंदवले सोडून जात असली तरी माझे मन मात्र गोंदवल्यासच स्त्रींच्या दिव्य कुशीमध्येच खेळत होते अहो देह प्रारब्धाने कोठेही फिरत राहो परंतु आपले मन स्त्रींच्या प्रिय नामाच्या कुशीतच असले पाहिजे म्हणजे अर्थातच स्त्रींच्या कुशीत असले पाहिजे या दिव्य विचाराने माझे मन प्रसन्नतेने हसू लागले मानवी देहाचे संयोग वियोग होत असतात आणि त्यामुळे मानवाला सुखदुःख भोगावे लागते परंतु परब्रह्माकार वृत्ती झाल्यावर सुखदुःख इत्यादी द्वंद्वे नाहीशी होतात भक्त आणि भगवंत गुरु शिष्य यांच्या संयोगवियोगातली सुखदुःख्याती दिव्य असतात गोपींना कृष्ण परमात्म्याचा संयोग झाला त्यातून गोपींना सगुण भक्तीची प्राप्ती झाली तसेच कृष्णाच्या वियोगामध्ये त्यांना निर्गुण भक्तीची प्राप्ती झाली माझ्या स्त्रींचे असे सांगणे आहे की निर्गुणाची भक्ती सगुणाच्या माध्यमातूनच होत असते याबाबत माझ्या स्त्रींचा एक गमतीदार प्रसंग आहे गोंदवल्यापासून थोड्याफार अंतरावर एक जमखंडी नावाचे गाव आहे तेथे एक महान विद्वान शास्त्री राहत होते यांना साधू संतांच्या बरोबर वाद घालण्याची हाऊस असे गोंदवल्यास एक महान संत राहत असून ते भक्तीचा प्रसार करतात असे त्यांच्या कानावर आले एके दिवशी हे शास्त्री वादविवादासाठी गोंदवल्यास आले परंतु स्त्रींची स्वारी एकटी अशी मिळेना पाच सहा दिवसानंतर तो योग चालून आला स्त्री हजामतीला बसले होते चिल्या न्हावी आणि श्री दोघांशिवाय तेथे कोणीच नव्हते ही संधी साधून शास्त्रींना परमानंद झाला आणि शास्त्रीबुवा स्त्रींच्या जवळ जाण्यास निघाले एवढ्यात श्रींनी शास्त्रीबुआांना हाक मारली व विचारले तुमच्या मनात काहीतरी विचारायचे आहे ना ते असे विशेष काय आहे हे ऐकून शास्त्रीजी म्हणाले महाराज आपण शास्त्राविरुद्ध वागता हे योग्य नाही केवळ निर्गुण खरे आणि शाश्वत आहे असे शास्त्र सांगते पण आपण सगुणाची उपासना करता आणि लोकांना ते करायला प्रवृत्त करता तर हे असे कसे निर्गुण खरे की सगुण खरे याबाबत या आपण मला समजावून सांगा हे ऐकून श्री महाराजांनी आपली हजामत करणाऱ्या चिल्या न्हाव्याकडे पाहून त्याला सांगितले अरे चिल्या या शास्त्री बोयांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान कर हा श्रींचा आदेश ऐकून चिल्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि तो श्रींना म्हणाला आहो महाराज बोलून चालून मी तुमची हजामत करणारा न्हावी मला यातले काय करणार हे ऐकून श्री त्याला म्हणाले लेखाच्या बारा चोवीस वर्ष माझी हजामत करून हेच मिळवलेस काय ते काही नाही तूच सुचेल ते उत्तर दे हे स्त्रींचे शब्द ऐकून चिल्याच्या मनावर काय परिणाम झाला ते श्रींनाच ठाऊक चिल्या न्हाव्याने शास्त्रीभुआना प्रश्न पुन्हा सांगण्यास फरमावले न्हाव्याचे धाडसी अवसान पाहून बुवा जरा चमकले शास्त्रींनी हिंमत करून सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले केवळ निर्गुण खरे असता सगुणाचे प्रतिपादन का करावे त्यावर चिल्या ठणकावून बोलला वारे शास्त्रीवा हा प्रश्न तुम्ही कसा विचारलात तोंड आहे म्हणूनच ना म्हणजेच सगुणात आहात म्हणून ना निर्गुणात हा प्रश्न येतोच कुठे मग यावरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच ठरवा हे न्हाव्याचे उत्तर ऐकून शास्त्री व निरुत्तर झाले श्रींची दिव्य दिव्यलीला पाहून शास्त्री व श्रींना शरण गेले खरोखर स्त्रींची स्वारी लिलाधारी आहे अहो ब्रह्मांड नायकाची कृपा झाल्यावर मग काय विचारता ब्रह्मांड नायकाने दयेचे द्वार उघडल्यावर कोणत्या गोष्टीची उणीव असणार याबाबत हिंदीत एक सुंदर भजन आहे त्यातली एकच ओळ पाहूया द्वार दयाका तू खोले पंचमस्वरमे गुंगा बोले अंधा देखे लंगडा चलकर पहुंचे काशीरे वा या भजनात किती सुंदर वर्णन केलेले आहे हे भजन माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंनाच उद्देशून आहे पहा ना तो चिल्या न्हावी बोलून चालून हजामत करणारा स्त्रींचा एक सेवक त्याला हजामतीशिवाय काय ज्ञान असणार परंतु जेव्हा ब्रह्मांड नायक एखाद्यावर कृपा करतो तेव्हा कृपा स्वीकारणाराही त्याच्या कृपेने महानच होतो ब्रह्मांड नायकाने आपले कृपाद्वार उघडल्यावर अगदी मुका मनुष्य पंचम स्वरामध्ये उत्तम गायन करतो जन्मांध मनुष्य परमात्म्याच्या कृपेने सर्व सृष्टी अवलोकन करू शकतो आणि लुंग लंगडे लुळे कोणाचाही आधार न घेता रामेश्वर ते काशी पायी प्रवास करू शकतात स्त्रींच्या स्वारीने त्या अज्ञानी नाव्यावर कृपा करताच त्याने प्रकांड पंडित शास्त्रीबाचे बारा वाजवले चिमुकल्या नऊ वर्षाच्या ताईच्या डोक्यावर हात ठेवून तिला योगात निष्णात करून हिमालयातल्या योग्याला मार्गदर्शन करूले खरोखर स्त्रींची लिला अतिदिव्य आहे त्यांच्या लिलांचा अंत ब्रह्मांडिकांनाही लागणे अशक्य आहे आमच्या स्वारीकडून जे काही होते आहे ते सर्व काही स्त्रींच्याच दिव्य कृपेने होत आहे सद्गुरूंच्या कृपेशिवाय कोणीही शिष्य साधक अध्यात्माच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचत नाही आपल्या जीवनाचे खरे कल्याण करून घ्यायचे असेल तर सद्गुरूंना शरण गेलेच पाहिजे इकडे आमची बस दहिवडी मार्गे फलटण लोणन या गावांना मागे सारून सासवडला भेट देऊन जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन करून पुण्याकडे धावत होती मध्येच कात्रज घाटावर डाव्या हाताला अवलिया शंकर महाराजांची समाधी स्थली दिसली समाधीकडे पाहून शंकर महाराजांचा एक दिव्य प्रसंग आठवला ही स्वारी लाल पाणी म्हणजे दारू खूप प्यायची एकदा एका फौजदाराने त्यांना विचारले का हो तुम्हाला सर्व मंडळी साधू समजून नमस्कार करतात आणि तुम्ही असले चाळे करता तुम्हाला काही लाज आहे का तेव्हा शंकरस्वारी म्हणाली अरे मी पीत नसून तुम्हीच पीत असता असे म्हणून हा अवलिया स्वतः दारू पिऊ लागला आणि त्या फौजदार महाशयांना यांची दारू चढू लागली हा प्रकार पाहून हे महाशय त्या दिव्य अवलियाला शरण गेले अहो संतांच्या बाहेरच्या आचरणावरून त्यांचा थांग पत्ता लागत नाही आणि याच कारणाने समाजामध्ये संतांची भरपूर लागवड असूनही त्यांचा बरोबर पत्ता लागत नाही म्हणून सामान्य लोकांनी जास्त खोलात न शिरता चांगले असेल तेवढे घ्यावे वाईट असेल ते सोडून द्यावे ज्या संताला भगवंताचे नाम गोड लागत नाही तो संत नसून ते सोंग आहे असे समजावे संत आणि भगवंत हे एकच असतात भगवंताशिवाय संत नाही आणि संताशिवाय भगवंतच नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात भगवंताचे नाम हा संतांचा प्राण आहे आणि भगवंताचा प्राण संत असतात इकडे आमची बस कात्रज घाट ओलांडून पुण्याच्या स्थानकावर येऊन पोहोचली इंदूरकडे जाणाऱ्या बसला अजून खूप अवकाश होता म्हणून आमची स्वारी त्यातल्या त्यात एकांत पाहून एका बाकावर जाऊन स्वस्थ बसली बाकावर स्वस्थ बसलो असता असलो तरी माझे मन सद्गुरूंच्या दिव्य लिलांमध्ये विहार करत होते श्रींनी या पुण्यामध्ये अनेक दिव्य लिला केल्या आहेत स्त्रींच्या प्रत्येक लिलेमध्ये अध्यात्माचे गूढ रहस्य भरले आहे स्त्रींची प्रत्येक लिला देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे घेऊन जाणारी आहे स्त्रींच्या लिला सांस्कारिक सांसारिक लोकांच्या माध्यमातूनच अनेक सामान्य लोकांना दिव्यत्वाकडे घेऊन गेलेले आहेत संतांच्या प्रमाणे आपण वागू नये तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वागावे श्रीकृष्ण परमात्मा जसा वागला तसे आपल्याला वागायचे नसून त्याच्या उपदेशाप्रमाणे वागायचं आहे आणि प्रभूंच्या आदर्शाप्रमाणे वागायचं आहे माझ्या श्रींचे एक वाक्य आहे ते असे माझे सर्वच काही वेगळे आहे माझे या पृथ्वीवर येणे जाणे सर्वच काही अलौकिक का आहे माझे ज्ञान कोठून येते वगैरे गोष्टी तुमच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत माझ्या चालीने तुम्ही न चालता माझ्या उपदेशाप्रमाणे तुम्ही झाला गोंदवल्यास घडलेला एक मजेदार प्रसंग आहे स्त्रींच्या अन्नपूर्णागृहात स्वयंपाक करणारी एक माऊली होती तिचा मुलगाही बरोबरच राहत असे स्त्रींच्या सहवासात असल्यामुळे स्त्रींचे सर्व व्यवहार तो लक्ष देऊन पाहत असे स्त्री कसे बोलतात कसे चालतात आपल्या शिष्यांना उपदेश कसा करतात शिष्यांना अनुग्रह कसा देतात वगैरे गोष्टी त्याने पाहिल्या होत्या पुढे जरा मोठा झाल्यावर तो आपल्या गावी गेला आणि या पठ्ठ्याने स्त्रींच्या सारखा कार्यक्रम सुरू केला अनेक स्त्री पुरुषांना परमार्थाच्या गोष्टी सांगून त्यांना अनुग्रह देण्यास सुरुवात केली याने स्त्रींचा बाहेरचा व्यवहार पाहिला होता परंतु स्त्रींची अंतरंगातली दिव्यता पाहिलेली नव्हती या पठ्ठ्याच्या बुवाबाजीला ऊत आला होता याची बुवाबाजी स्त्रींच्या कानावर आली तेव्हा स्वारी म्हणाली त्याला मजकडे घेऊन द्या किंवा कोठेही मला तो भेटला म्हणजे मी त्याला मार्गावर आणेन योगायोगाने काही दिवसांनी ही बुवांची स्वारी आपल्या शिष्यिणीस घेऊन गोंदवल्यास आली एक दोन दिवस गेल्यानंतर श्रीने त्याला आपल्या समोर बोलावून आणले आणि विचारले काय रे तू काय करीत आहेस याची जाणीव आहे का तुला हे ऐकून तो बुवा मुलगा म्हणाला महाराज मी समर्थांचा पंथचा वाढवीत आहे हे ऐकल्यावर श्रीने त्याच्या मुस्काटात दोन भडकवल्या व ओरडले समर्थांच्या नखाची तरी सर आहे का तुला त्यांच्या नावावर असा अनाचार करशील तर ठार बुडशील या सर्व शिष्य शिष्यणींना परत पाठवून दे आजपासून हे बुवापणाचे सोंग बंद कर बुवा बनण्यासाठी आपली देहबुद्धी जाळावी लागते हे माहीत आहे का जगाला मार्गाला लावणे हे फार मोठ्या शक्तीचे काम आहे तुझ्यासारख्याने नामस्मरण करावे आणि प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करावा लग्न करून सुखाने प्रपंच करावा अशा रीतीने त्यांनी त्या बुवापणाचे बंड मोडून टाकले यावरून विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे श्रींना आपल्या मंडळींपैकी अंगीयोग्यता नसताना कोणी बुवापणाचे ढोंग आणलेले आवडत नसे त्या व्यक्तीचा कडक निषेध करून त्याला मार्गावर आणीत संतांसारखे नाटक करणे सोपे आहे परंतु त्यांच्यासारखे वागणे फार कठीण आहे अहो बुवा व्हायला किंवा समाजाकडून सद्गुरू महाराज म्हणून घ्यायला काय विशेष तप करावे लागत नाही दाढी जठा वाढवल्या कपाळावर गंध लावले संतांसारखी वेशभूषा केली की लगेच समाज म्हणू लागतो काय महाराज अनोळखीच्या ठिकाणावर गेलात की लोक पाद्यपूजा करून आशीर्वादाची याचना करतात बाहेरून संत होणे फार सोपे आणि सुखावं वाटते परंतु आतून संत व्हायला फार कष्ट होतात सामान्य लोकांनी लोकांच्या प्रशंसेपासून सावधान राहावे नामस्मरणातून मिळालेली दिव्य शक्ती नश्वर विषयांसाठी खर्च करून स्वतः नागवे होऊ नये प्रापंचिक माणसांच्या एकमेकांना उपदेश करण्याच्या पद्धती फार मजेशीर असतात एखाद्या घरची एखादी व्यक्ती मरण पावली तर दुसरे शेजारी त्या घरातल्या लोकांना येऊन भगवद्गीतेतले ज्ञानामृत पाजून जातात ते म्हणतात अहो कशाला शोक करता ही त्या देवाची करणी आहे आत्मा अमर आहे तो शस्त्राने मारला जात नाही त्याला अग्नी जाळू शकत नाही त्याला कोणीच काही करू शकत नाही त्याने आपले जुने वस्त्र फेकून नवीन धारण केले आहे वगैरे प्रकारचे ज्ञान पाजून ही शेजारी मंडळी आपल्या घरी जातात जेव्हा त्यांच्या घरी कोणी मरतो तेव्हा ह्या मंडळीनं उपदेश दिलेला असतो तेव्हा ज्या मंडळीनं उपदेश दिलेला असतो तीच मंडळी यांच्याच भाषेत गीतामृत पाजून आपल्या व्यवहारातून मोकळे होतात तसा विचार केला तर गीतेचे ज्ञान कोणालाच पचलेले नसते केवळ एकमेकांना शिकवण्यासाठीच ते असते एक गमतीदार दृष्टांत आहे एक वेडा एका बोळाच्या पूर्व दिशेने आत शिरतो याच्या अंगावर एकही एक वस्त्र नसते अक्षरशः हा नागवा असतो हा नागवा काहीतरी बडबडत चालला असतो एवढ्यात काय होते दुसरे एक वेडे महाशय एका लंगोटीवर बोळाच्या पश्चिम दिशेने पूर्वेकडेच चालू लागले या दोन्ही वेड्यांची बोळाच्या मध्यभागी भेट होते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात तेव्हा लंगोटीवाला वेडा नागव्या वेड्याला म्हणतो अरे वेड्या लाज नाही वाटत असे म्हणून तो आपली लंगोटी काढून त्या वेड्याला म्हणतो ही घे माझी लंगोटी तुला म्हणजे काय झाले हा लंगोटीवाला झाला नागवा आणि तो आता लंगोटीवाला झाला कालांतरे कालांतराने पुन्हा हे दोघे एका ठिकाणी भेटतात तेव्हा हा लंगोटीवाला त्या पूर्ववत लंगोटीवाल्याला म्हणजे वर्तमान स्थितीतल्या नागव्याला म्हणतो काय रे मूर्खा तुला लाज नाही वाटत नागवे फिरताना असे म्हणून त्यां त्यांची तैं, पूर्वी मिळालेली लंगोटी त्यालाच अडकून हा पूर्ववत तसाच होतो यावरून विचार करा प्रापंचिक लोकांचे ज्ञान कसे असते फक्त हे अर्धवट शहाणं एकमेकांना ज्ञान शिकवतात परंतु स्वतःमध्ये काही उतरवत नाहीत अहो दुसऱ्याला ज्ञान शिकवणे सोपे आहे परंतु ते स्वतःच्या आचरणात आणणे फार कठीण आहे वर्तमान स्थितीतल्या आध्यात्मिक लोकांची ही मोठी शोकांतिका आहे माझ्या प्राणप्रिय स्त्रींचे हेच सांगणे की वेदांत भक्ती ज्ञान विवेक वैराग्य अशा भानगडीत तुम्ही पडू नका माझ्या भगवंताचे मनापासून नामस्मरण करा भगवंताचे नामस्मरण केले की आपोआपच साधकाला वेदांताचे गूढ प्राप्त होते दुसऱ्याला ज्ञान शिकवण्याऐवजी तेच ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आपण स्वतः कसे आहोत हे निरीक्षण अंतर्मुख होऊन करत राहावे आमची स्वारी इकडे पुण्याच्या बसस्टँडवर बाकावर बसून स्त्रींचे चिंतन करीत होती इंदूरकडे जाणाऱ्या बस बसला अजून अवकाश होता बसल्या बसल्या पुणे शहरात झालेल्या श्रींच्या दिव्य दिला माझ्या मनश्चक्षूसमोर नाचत होत्या सहज मनात विचाराला श्रींची स्वारी गणपतरावांकडे पुण्याला घरी आली होती तेव्हा गणपतराव दामलेंनी स्त्रींचे किती प्रेमाने स्वागत केले असेल स्त्रींना आलेले पाहताच गणपतरावांनी लगबगीने त्यांना नमस्कार घातला असेल असा माझ्या मनात विचार येऊन इकडे आमच्या स्वारीने लगबगीने बाकावरून उठून जवळ असलेल्या सिमेंटच्या खांबाला नमस्कार घातला देहाचे भान न राहिल्यामुळे डोक्याला खांबरूपी स्त्रींचा प्रसाद मिळाला एवढ्यात एका माणसाने उचलून मला बसवलं आणि तो म्हणाला काहो बुआ चक्कर आली का मी खोटेच हो म्हणून सांगितले आणि ते गृहस्थ निघून गेले आमची स्वारी डोके चोळीत मनातल्या मनात हसू लागली या हसण्याचा परिणाम माझ्या प्रत्यक्ष चेहऱ्यावर प्रकट झाला आणि तोंडातून हसण्याचा आवाजसुद्धा आला त्याबरोबर माझ्याकडे पाहून आजूबाजूची मंडळी आपसात कुजबूज करू लागली एकजण दुसऱ्याला म्हणाला बुवांचा डोक्याचा स्क्रू ढिला झालेलं दिसतं आहे त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूपच हसू आले माझे हसू ऐकून तेही दोघे पोटभर हसले आणि मला वेडा ठरवून हे शहाणे निघून गेले खरोखरच माझ्या श्रींचे दिव्य चरित्र वेड लावून सोडणारेच आहे स्त्रींच्या प्रेमाचा ज्यांनी दिव्य स्वाद चाखला आहे त्यालाच प्रेमाच्या या दिव्य मस्तीचा अनुभव येईल माझ्या सद्गुरुनाथांनी पुण्याला अनेक दिव्य लीला केल्या त्या दिव्य लिलांच्याद्वारे अनेक प्रकारच्या वात्रट लोकांना सन्मागाला लावले पुण्यातला एक गमतीदार प्रसंग आहे पुणे शहरात काय किंवा इतरत्र काय समाजामध्ये अनेक प्रकारची मंडळी पाहावयास मिळतात त्यावेळी पुण्यास गोपाळराव गोखले या नावाचे अतिशहाणे एक गृहस्थ राहत होते हे मोठे शिवभक्त असून पहिलवानाचे वस्ताद होते त्यांची मित्रमंडळी अशीच होती या मंडळींचे व्यवसाय म्हणजे काय तर पुण्यातील भोंदू साधू लोभी संन्यासी वात्रट हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणे हा या दादा लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय असे एखाद्या वात्रट हरिदासाचे कीर्तन सुरू झाले म्हणजे गोपाळरावांची मंडळी श्रोत्रू समुदायात वासरू किंवा गाढवाचे पिल्लू सोडून देत त्याबरोबर श्रोत्रू समुदायात खूप गोंधळ उडून जात आणि त्या कीर्तनाचा रंग विस्कळीत होऊन हरदास बुवांची फजिती होत असे अशा प्रकारे या गोखले मित्रमंडळीचा कार्यक्रम चालत असे एकदा माझ्या स्त्रींची स्वारी पुण्याला आपल्या भक्त मंडळीकडे आली स्त्री आलेले आहेत असे कळताच बरीच भाविक मंडळी स्त्रींच्या दर्शनास येऊ लागली साधूंचे आगमन झाले की गोपाळरावांची स्वारी त्या साधूंच्या दर्शनास जात असे या गोपाळरावांनी आपल्या मनात एक गोष्ट धारण केली होती ती अशी जो कोणी साधू माझ्या हृदयातली शिवभक्ती ओळखेल त्या साधूला आपण गुरु करायचा गोपाराव आपल्या मित्रमंडळींबरोबर श्रींच्या मुलाखतीस तथा दर्शनास आले गोपारा गुप्त पोलीस अधिकारा अधिकाऱ्याप्रमाणे भाविक मंडळींच्या समुदायात येऊन एका बाजूला राहिले आणि श्रींचे चालणे बोलणे वगैरे गोष्टी अगदी बारकाईने पाहू लागले मध्येच गोपाळरावांच्या गटामधील एक शहाणा स्त्रींच्या पुढे येऊन श्रींना काहीतरी अभद्र बोलला तेव्हा स्त्री हसले आणि तुम्ही उद्या पुन्हा या आपण स्वस्थपणे चर्चा करू आज आता मला एका भक्ताकडे जायचं आहे असे बोलून श्री उठले आणि निघून गेले स्त्रींची स्वारी बाहेर जाताच आपल्या प्राणप्रिय श्रींना अभद्र बोलल्याचे न आवडून श्रींच्या भक्तांनी गोपाळरावांच्या मुस्कटात दोन चार मारून दिल्या मारामारीचे प्रकरण थोडक्यात टळले दुसऱ्या दिवशी गोपाराव आपल्या मंड मंडळांसह पुन्हा श्रींच्या दर्शनासाठी आले श्रींना नमस्कार करून गोपारावांनी श्रींकडे पाहिले तेव्हा माझ्या दयासागराने गोपारावांकडे अत्यंत आपलेपणाने पाहिले आणि हलक्या आवाजात त्यांनाच ऐकू जाईल अशा बेताने श्री म्हणाले मी रामाचा उपासक असलो तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो हे श्रींचे दिव्यदृष्टीचे वाक्य ऐकून गोपारावांचे अंतःकरण तळापासून हलून गेले आणि त्यांनी महाराज असे ओरडून श्रींचे चरण घट्ट धरले श्रींनी गोपारावांच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने अमृतहस्त फिरवला गोपारावांनी तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी पश्चातापूर्वक श्रींची क्षमा मागितली आणि ही सर्व मंडळी श्रींचे अनुग्रहित शिष्य झाले माझ्या श्रींच्या डोळ्यामध्ये तसेच वाणीमध्ये एक विलक्षण सामर्थ्य असल्याने निंदकाचे वंदक होत असत स्त्रींच्या केवळ दर्शनानेच अनेक लोक पुण्यवान झाले अहो तीर्थे अनेक लोकांना पावन करतात परंतु त्या तीर्थांना पावन करण्याचे सामर्थ्य संत मंडळींच्यामुळेच प्राप्त होत असते गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा तुंगभद्रा इत्यादी महानद्या पाप्यांना आपल्या दिव्य जलाने पावन करतात परंतु या नद्यांना पाप्यांना पावन करण्याचे सामर्थ्य संत मंडळींच्या पदस्पर्शाने प्राप्त होते अहो संत मंडळी म्हणजे सामान्य मानव नसून चालती बोलती नर रूपाने प्रकट झालेली त्या दिव्य परब्रह्माची सगुण रूपेच आहेत मंदिरातल्या पाषाणांच्या मूर्ती मोहक असतात परंतु त्या सर्वांशीच बोलत नसून फक्त आपल्या प्रिय भक्तांशी संभाषण करतात संत मंडळींच्याकडे कोणीही गेले तर ते आपल्याशी आत्मीयतेने बोलतात आपल्या प्रश्नांची उत्तरे त्वरित देतात देवासमोर जाऊन त्यांच्या दर्शनाने आनंद होईल परंतु आपल्या प्रश्नांची उत्तरे तो देणार नाही तो फक्त आपल्या अनन्य भक्तांच्याच प्रश्नांची उत्तरे देईल पण आपण संतांच्याकडे गेलात तर ते आपल्या सर्व सुखदुःखाची निवृत्ती कोणत्या उपायाने होईल हे सांगतील न बोलणारी पाषाणाची मूर्ती आपल्याबरोबर बोलू लागण्याची कला संत आपल्याला शिकवतात हो संतांच्या कृपाशीर्वादानेच सामान्य मनुष्यप्राणी दिव्यत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो देवाचे महत्त्व संतांनीच वाढवले आहे आणि देवाचे महात्म्य टिकून ठेवण्यासाठीच संतांचे अनंत अवतार झाले संत आहेत म्हणूनच देव अस्तित्वात आहेत संत आहेत म्हणूनच समाजात मानवता टिकून आहे संत आहेत म्हणूनच पृथ्वी तलावर ब्रह्मज्ञान जिवंत आहे ज्याप्रमाणे सूर्य चंद्र नद्या वृक्ष हे सर्वांवर सहजतेने उपकार करतात त्याचप्रमाणे संत मंडळी सर्वांच्यावर सहजतेने उपकार करीत राहतात ज्या गावात संत नाही किंवा भगवंताचे नामस्मरण नाही ते गाव बिना नवऱ्याच्या बाईप्रमाणे विधवा समजावे जी विधवा भगवंताचे अखंड नामस्मरण करते ती बाई विधवा नसून ब्रह्मांड नायकाची आवडती बायको समजावी ब्रह्मज्ञान अत्यंत गुह्य आहे असे गुह्य ज्ञान संतांच्यामुळे पृथ्वीवर प्रकट होते आत्मज्ञान प्राप्त करून घेणे फारच कठीण आहे परंतु संतांच्या सहवासाने ते ज्ञान सहजासहजी प्राप्त होते वास्तविक पाहिले असता आत्मवस्तू अगदी उघडी आहे परंतु देहबुद्धीच्या अज्ञानी अंधकारामुळे ती दिसत नाही ती पाहण्यासाठी अनेक साधनांचे कष्ट केले तरीसुद्धा अनुभवास येत नाही परंतु सद्गुरू संतांना प्रसन्न केल्यास त्यांच्याकडून मिळालेल्या दिव्य मंत्रांच्या सामर्थ्याने ती दिव्य परमात्म वस्तू दिसू लागते अहो संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये काही फरक नाही ज्या संतांना आपण शरण जातो तेच संत सद्गुरूंचे रूप धारण करतात म्हणजेच ज्या संतांकडून आपण अनुग्रह घेतो ते संत आपले सद्गुरू म्हणून ओळखले जातात सद्गुरु तत्व म्हणून जे आहे ते इथून तिथून सर्वत्र एकच आहे सर्व आयांच्यामध्ये राहणारा मातृत्वभाव हा एकच असतो परंतु प्रत्येकाची आई वेगवेगळ्या रूपाने नटलेली आहे त्याचप्रमाणे सद्गुरु तत्व जरी एक असले तरी प्रत्येकाच्या सद्गुरूंनी वेगवेगळ्या देह धारण केलेले आहेत आपली वृत्ती एकाग्र होण्यासाठी आपल्याच सद्गुरूला सर्व ठिकाणी पहावे सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे दुर्लभ असणारे ज्ञान सद्गुरूंच्या कृपेने सुलभ होते हजारो सूर्यांच्या लखलखित प्रकाशात देखील ते सूक्ष्म आत्मतत्व दिसत नसते तर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपी प्रकाशातच ते दिसू शकते आत्मवस्तू वाणी मन बुद्धी यांच्या शक्तींच्या पलीकडे आहे ही आत्मवस्तू सहज मार्गाने आकलन व्हावी म्हणून सर्व संतांनी भगवंताच्या नामस्मरणाचा मार्ग स्वीकारला पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम